राजकीय द्वेषातून सुरू केलेली जिल्हा मध्यवर्ती बँकेची बदनामी थांबवावी अशी मागणी करत विविध पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी आज विभागीय सहनिबंधक कार्यालयाजवळ सोमय्या यांची भेट घेतली। यावेळी पोलिसांनी केवळ दोनच शेतकऱ्यांना सोमय्यांना भेटण्याची परवानगी दिल्यानं शाब्दिक बाचाबाची होऊन वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याला जिल्हा बँकेने नियमबाह्य पद्धतीने कर्ज दिल्याचा आरोप केलाय। या अनुषंगाने आज सोमय्या यांनी प्रभारी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांची भेट घेतली। मात्र सोमय्या करत असलेल्या आरोपांमुळे जिल्हा बँकेची नाहक बदनामी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। सोमय्यांनी बँकेची बदनामी थांबवण्याच्या मागणीचं निवेदन देण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे, शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते, शेतकरी आले होते। त्यांनी सोमय्या यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी केवळ दोनच शेतकऱ्यांना सोमय्या यांना भेटण्याची परवानगी दिल्यानं या ठिकाणी काही काळ गोंधळ उडाला होता। अखेर 5 शेतकऱ्यांना सोमय्या यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली। यावेळी सोमय्या यांनी प्रभारी विभागीय सहनिबंधक काकडे यांच्या दालनात या शेतकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं। सोमय्यांनी शेतकऱ्याची अर्थवाहिनी असलेल्या बँकेची नाहक बदनामी करू नये, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या का करतो त्याची चौकशी सोमय्यांनी करावी अशी परखड मागणी शेतकरी कामगार पक्षाचे बाबासो देवकर यांनी केली। यावेळी किरकोळ शाब्दिक वादावादीचा प्रकार देखील घडला। आम्हाला या बँकेची बदनामी नको आहे, तुम्ही शासनाची विविध आयुधं वापरून त्याची चौकशी करू शकता, त्याचबरोबर सहकार खात्याच्या अधीन राहून तुम्ही हे काम करू शकता, परंतु हे न करता वारंवार मीडियाला वेगळ्या पद्धतीने सांगायचं आणि काही निवडक लोकांना हातात घेऊन हा जो बदनामीचा घाट या ठिकाणी घातला जातोय तो कुठेतरी थांबला पाहिजे, ही त्या पाठीमागची आमची भूमिका आहे। आणि किरीट सोमय्या साहेबांना सांगितलं, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्म्या होत नाहीत, अनेक जिल्ह्यामध्ये या आत्महत्या होत आहेत, त्या ठिकाणी आपण चौकशीचा कॅमेरा त्या ठिकाणी न्या, त्या जिल्ह्यामधल्या शेतकरी का आत्महत्या करतायत त्याचं चौकशी करा। इथं सहकाराचं नातं दूध सेवा संस्था, त्याचबरोबर आमच्या प्राथमिक बँका, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँका आणि कर्मचारी हे कसं अतूट नातं आहे। यावेळी संभाजी पवार, सुनील परीट, आनंदा बोते, कृष्णात मेटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।